दूर जायला आम्हाला आवडत नाही, परंतु हा प्रश्न तुम्ही शासनाला विचारा की ज्यांनी कोविड मध्ये रात्रंदिवस आपल्या कुटुंबापासून दूर राहून त्याचा निषेध करण्यासाठी आपण आज फक्त काळ्या फिती लावून शासनाच्या विरोधात निदर्शन करत आहोत। मग इतका उशीर का झाला? तर उशीर झालेला नाही, कारण मध्ये आपला 7 दिवस संप चालला होता जुनी पेन्शनसाठी, आणि जुनी पेन्शनसाठी आपण सगळेजण रस्त्यावर उतरलेलो होतो। 7 दिवस रुग्णसेवा ठप्प होती, आणि अशा वेळेस पुन्हा काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे। आणि ज्यांनी कोविड संपूर्ण सांभाळला आणि सगळ्यात चांगली रुग्णसेवा महाराष्ट्राने दिलेली, त्याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव 5 मध्ये आलेलं नाही। असं असताना रुग्णसेवा ही फक्त अधिपरिचारिका आणि इंचार्ज सिस्टर यांच्या जीवावर वॉर्ड मधली चालते। आणि या खंड 2 मध्ये वार निवेदन दिलेले आहे, चर्चेसाठी वेळ मागितलेला आहे, परंतु घेंड्याच्या तातड्याचं हे सरकार, त्यांना फक्त त्यांचंच पडलेलं आहे। मी मंत्री का तू मंत्री, ना पब्लिकचं पडलेलं आहे ना कर्मचाऱ्यांचं, काही घेणं देणं नाहीये। आणि म्हणून आज फक्त शासनाचं लक्ष वेधण्यासाठी निदर्शनं करतो। यानंतर जर शासनाने आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर बेमुदत संपासारखं हत्यार सुद्धा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। ज्या सरकारला रुग्णांची काळजी नाही, कर्मचारी सांगायला आपण आंदोलन कसे बदल करतो। राज्य शासनाने बक्षीस समिती नेमली होती, त्या बक्षीस समितीने खंड 2 हा जाहीर केलेला आहे, परंतु त्या खंड 2 मध्ये सगळ्याच केडरला त्यांनी सामावून घेतलेलं नाही, आणि त्यामध्ये रात्रंदिवस कोविडसारख्या महामारीमध्ये ज्या अधिपरिचारिका आणि परिसेविका म्हणजे इंचार्ज सिस्टर यांनी काम केलं, यांनाच यामध्ये 23 फेब्रुवारीचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये वगळण्यात आलेला आहे। म्हणजे जे काम करतं त्याच्यावर या बक्षीस समितीमध्ये वगळण्यात आलेले, आणि तो अन्याय परिचारिकांवर झाल्यामुळे परिचारिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। परंतु मध्ये आमचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला होता
जुनी पेन्शनसाठी, आणि त्यानंतर ताबडतोब आम्ही पण आंदोलन करणं योग्य वाटलं नव्हतं. रुग्णांना प्रत्येक वेळेस वेठीस धरणं हे आमच्या तत्वात बसत नाही, म्हणून आम्ही शासनाला वारंवार निवेदनं दिले आणि चर्चेसाठी आम्ही वेळ मागितला. परंतु शासन चर्चेसाठी वेळ देत नाही, प्रशासन चर्चेसाठी वेळ देत नाही आणि परिचारिकाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आज आम्ही फक्त शासनाला गर्भित इशारा देतो आहे की जर आमच्या या निदर्शनाकडं तुम्ही दुर्लक्ष केलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन बेमुदत संप कधीही पुकारेल.